सरकार ने खनिज विकास निधि का उपयोग सही तरीके से हो इस उद्देश्य से नियम निकाले, लेकिन राज्य सरकार को कायदे में रहकर काम नहीं करना है, ऐसा आरोप विधायक चंद्रशेखर बावनकुए ने लगाया। इस बारे में पत्रकारों से वे बात कर रहे थे। केंद्रानी खनिज विकास प्रतिष्ठानाच्या माध्यमातून केंद्राच्या कायद्यांनी जो खनिज विकास निधी जमा होतो त्याला कसा वापरावा, त्याची समिती कशी असेल, जिल्हाधिकारी अध्यक्ष असेल, सर्व त्यांनी कायदेशीर करून दिलं, म्हणजे भ्रष्टाचार आणि अनियमितता होणार नाही, नियमाच्या बाहेर काम होणार नाही। कारण खनिज विकास निधी कुठं वापरला पाहिजे याचा कायदा आहे, किती टक्के वापरला पाहिजे, पर्यावरणाकरता किती वापरला पाहिजे, रस्त्याकरता किती वापरला पाहिजे, वैद्यकीय कामाकरता किती वापरला पाहिजे, असा कायदा आहे, या कायद्यानुसार काम करायचं नाही। आणि म्हणून अशी समिती जर गठित झाली तर हे कायदेशीर काम करावं लागेल, या सरकारला कायदेशीर काम करायचं नाही। म्हणून या सरकारने 24/12 साधं पत्र काढून या कायद्याला स्टे दिला, हे अत्यंत नियमबाह्य काम उद्योग विभागाने केलं आहे। उपरोक्त विषयी संदर्भाकित पत्र 1 म्हणजे काय, केंद्रीय खान मंत्रालय नवी दिल्ली यांच्या 23/4/2021 रोजीच्या आदेशात अनुसरून संदर्भाकित क्रमांक 2 येथे नमूद अधिसूचनेमुळे जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत असलेल्या नियामक परिषद व व्यवस्थापकीय समितीच्या संरचनेमध्ये बदल करण्यात आले होते। तथापि आता 6/12/2021 रोजीच्या अधिसूचनेत पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात येत आहे। म्हणजे इतकं वाईट काम महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू आहे आणि केवळ भ्रष्टाचार करण्याकरता, दुसरा काही उद्देश नाही आहे। मागच्या काळातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि हे भ्रष्टाचाराचं षडयंत्र आम्ही हाणून पाडू, आम्ही राज्यपालाकडे जाऊ, केंद्राकडे जाऊ आणि उच्च न्यायालयात जाऊ, पण या सरकारला भ्रष्टाचार करू देणार नाही।